तव्हाची पीठ मळत असताना तुम्ही एकदा ना ही वस्तू नक्की ॲड करून बघा तुमच्या समस्या नक्कीच दूर होतील नमस्कार मंडळी मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या घरामध्ये जर एकदा उंदीर घुसला ना तर तो आपलं फार नुकसान करतो त्याशिवाय आपल्या घरामध्ये घाणसुद्धा प्रचंड करतो मग काय ह्या उंदराला घरातून कसं पळवायचं त्याचबरोबर तुमच्या शेतामध्ये सुद्धा खूप उंदीर आणि घुस झाले असेल तर त्यासाठीचासुद्धा जबरदस्त उपाय तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की चंचे, चंचे की बघा व्हिडिओ आवडलास लाईक करा व्हिडिओ नसेल आवडला डिसलाईक सुद्धा करू शकता इकडे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ अंदाजे साधारणतः तीन ते चार चमचे मोठे चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तूप थोडंसं अगदी वितळलेलं तूप टाकायचं आहे त्याचं कारण काय जेव्हा आपण कधीही पोळीला कणिक मळतो तर तेव्हा आपण त्यामध्ये तूप किंवा तेल टाकलं तर त्याची चव अजून छान होती किंवा चविष्ट लागतं म्हणून आपण त्यामध्ये आहे तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरीही चालेल थोडंसं मीठ टाकायचं आणि जसं आपण उंडा मळून घेतो तसंच अगदी उंडा आपल्याला पोळीला जसा मिळतो ना बस तसा उंडा मळून घ्यायचा आहे आता बघा जेव्हा घरामध्ये उंदीर येतो तेव्हा आपल्याला हा जो उपाय करत असताना थोडेसे अगदी बदल करावे लागणार आहेत आणि तुमच्या शेतामध्ये जर उंदीर झाले असेल तर तेव्हा तुम्हाला थोडेसे वेगळे बदल करावे लागणार आहे संपूर्ण बदल मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिलं उंदीर हा आपल्या घरामध्ये जेव्हा येतो ना तर तो रात्री ना जेव्हा आपला लाईट बंद होतो तेव्हा अगदी त्याचं सुरू असतं त्याचं काम कुरतडणं त्याचं काम जे असतं ना ते सुरू करतो आणि आपल्याला आवाज सुद्धा येतो सो आपल्याला माहीत असतं की उंदीर कुठे जर आपण तिथली साफसफाई करायला गेलं तर उंदरा उंदराची आपल्याला खूप सारी घाण केलेली असते त्याच्या लेंड्या वगैरे तिथे असतात शिवाय कपडे जर असेल तर कपडे सुद्धा तो कुरतडून सोडतो मग आपल्याला काय करायचं आहे असा उंडा घ्यायचा आहे तो मळून ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला एक पावडर तयार करायची आहे सो ही पावडर तुम्हाला अगदी जे घरात साहित्य अवेलेबल आहे तीच मी सांगणार आहे निरमा घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला घ्यायच्या आहेत दोन ते तीन कापूरच्या वड्या निरमा बघा जो तुम्ही वापरणार तो घ्यायचा आहे फक्त लिक्विड डिटर्जंट नाही घ्यायचा आपल्याला असं सॉलिडमध्येच वॉशिंग पावडर आपल्याला हवी आहे आता जर आपल्याला घरं घरामध्ये उंदीर असेल तर त्यासाठी तुम्हाला फक्त हे जे आता निरमा आहे कापूर आहे आणि अजून आपण एक इन्ग्रेडियंट टाकणार आहोत तोच टाकायचा आहे शेतासाठी असेल तर आपल्याला ॲडिशनल एक इन्ग्रेडियंट त्यामध्ये ॲड करायचा आहे त्यानंतर टाकायचं अर्धा चमचा बेकिंग सोडा बस हे तीनच इंग्रेडियंट यामध्ये टाकायचे आहे साठी आपल्याला हे सफिशियंट आहे निर्माण इथे सगळ्यात मेजर रोल प्ले करणार आहे त्यामध्ये स्लरी असते त्यावेळी उंदराला अगदी त्याने ते खाल्लं तर त्याला कसं तरी होत आणि तो नक्की घरातून पळून जातो आता बघा शेतासाठी तुम्हाला करायचं असेल तर ॲडिशनल यामध्ये टाकायचे झिंक फॉस्मेट जे तुम्हाला स्क्रीनवरती बघा दिसत आहे हे कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला इझिली मिळून जाईल फक्त हे केमिकल असतं त्यामुळे हाताळताना सुद्धा ग्लोव्ह घाला किंवा अशा भांड्यामध्ये करायचं जे तुम्ही बिलकुल वापरत नाही आहात घरामध्ये हे करू नका कारण झिंक फॉस्फेट हे केमिकल आहे घरामध्ये अनवधान्युणाऱ्या लहान मुलं असतील वैवृद्ध माणसं असेल रिस्क नको म्हणून जे पहिले ते इन्ग्रेडियंट आहेत तेच घ्यायचे झिंक फॉस्फेट गेले तर कसं तर कधी कधी उंदीर जो तो 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 आहे तो पळून तर जातो पण कधी तो मरू सुद्धा शकतो म्हणून आपण स्ट्रॉंग शेतासाठी झिंक फॉस्फेट इकडे वापरलेलं आहे त्यानंतर जर तुम्हाला तरीही झिंक फॉस्फेट घरासाठी वापरायचं असेल तर तुमच्या रिस्कवरती सज्जावरती वगैरे उंदीर असेल तिथे तुम्ही टाकू शकता पण खूप सांभाळून आता बघा ही पावडर आपण तयार केलेली आहे ही बाजूला ठेवायची त्यानंतर आपण जो उंडा मळून घेतलेला आहे त्या उंडा असा पसरून घ्यायचा आणि त्याच्या मधोमध मद आपल्याला ही पावडर टाकायची आहे म्हणजे काय होईल स ते सांगते आता बघा उंदीरसुद्धा त्यांनाही स्मार्ट आहेत त्यांनासुद्धा कळतं ते सुद्धा असं काही खात नाहीत म्हणून आपण यामध्ये काय केले तूप टाकले आणि वरून त्यांना आपण जे काही पावडर बनवेल त्याचा काही स्मेलच येणार नाही त्यामुळे आपण व्यवस्थित कणिक मळालेला आहे त्यानंतर आतमध्ये पावडर टाकलं उंदीरनं हे खाल्ल्यावरती पावडर त्याच्यामध्ये गेल्यावर तो तिथली जागा नक्की सोडेल आणि पळून दुसरी गोष्ट तुमच्या दारखिडक्यांना जर खूप खिंड असतील खूप स्पेस असेल पाली झुरळ असेल किंवा मग उंदीर हे बाहेर जात असेल तर सगळ्यात पहिले रात्री झोपण्याच्या आधी तिथे काही कपडा लावायचा जेणेकरून काही उंदीर वगैरे घुस आपल्या घरामध्ये येणार नाही त्यानंतर जे तुमचे पाणी जायचे पाईप्स असतात बघा आउटलेट आपले बाथरूमचे असेल टॉयलेटचे पाणी जे बाहेर जातं तिथे जाळी असते ती जाळी फिक्स आहे की नाही बघा बऱ्याचदा त्या पाईपमधूनसुद्धा घरामध्ये उंदीर घुस येत असतात त्यामुळे तीसुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे दुसरी गोष्ट उंदीर जेव्हा घरात आला तेव्हा नुकसान होतं त्याचबरोबर उंदीर नाग ती किळसवानंसुद्धा वाटतं कारण तो प्रचंड घाण करून ठेवतो मग त्यावेळेत पटकन हा उपाय करायचा हा पाय गॅरंटीड आहे फक्त जिथे कुठे उंदीर आहे तिथे चार ते पाच हे जे काही आपण बॉल बनवलेत हे टाकायचे आहे असं केल्याने तुम्ही बघणार की उंदीर तिथून जाईल म्हणजे जाईल पाच बॉलपैकी एखादा तर बॉल तो तर नक्की नक्की खाईल त्यामुळे आपण एकच बॉल एका ठिकाणी ठेवायचा नाही चार ते पाच बॉल नक्की ठेवायचे आणि अशा पद्धतीने नक्की बनवून बघा एका हप्त्याने हे ड्राय होतील तसं तर एका हप्त्याभरातच तुम्हाला रिझल्ट मिळेल म्हणजे मिळेल हे तुम्ही शेतासाठी सुद्धा करा आणि झिंक फॉस्फेट खूप व्यवस्थितरित्या हाताळायचं आहे आणि अशा पद्धतीने घरात ठेवत असणार तर विदाउट झिंक फॉस्फेट करा तुम्हाला रिझल्ट मिळेल म्हणजे मिळेल हा स्पेशली उंदीरसाठी आपण व्हिडिओ बनवला आहे हा हॅक नक्की करून बघा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट येईल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकन ऑल करा फेसबुकवर जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा पटकन फॉलो करा आणि तुमच्या घरातली साफसफाई झाली की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा सणावाराला सुरुवात झालेली आहे माझी तर अगदी थोडीफारच राहिलेली आहे किचन तर माझं पूर्ण झालं आहे तुमची काय स्थिती आहे कमेंट करून नक्की सांगा आणि हो मंडळी हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार